नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या माझ्या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभागवरती 2022 ज्याच्यामध्ये राज्यातील रिक्त पदांची माहिती आपण बघणार आहोत, त्यासाठी नक्की शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन नसेल केला तर सर्व माहितीसाठी कमेंट बॉक्समध्ये जॉईन असं लिहून पाठवा, त्यांना जॉईन करण्यात येईल। तर पहा, ही सर्व माहिती तुमच्यासमोर ओपन झालेली आहे। कोरोना संकट अनुभवातूनही शासन उदासीनच आहे। राज्यात आरोग्य सेवेतील 29,000 पद जे आहेत विद्यार्थी मित्रांनो रिक्त आहेत। तर या ठिकाणी आपण पाहू शकता जवळजवळ 29,000 पद रिक्त आहेत। कोरोना येऊनही कोरोनाचा अनुभव घेऊनही सरकार ही पदभरती जी आहे ती करीत नाही, निर्णय लवकर घेत नाही। तर पहा, कोरोना काळात आरोग्य यंत्रणेवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करण्यात आल्यानंतरही सार्वजनिक आरोग्य विभागातील नियमित पदांपैकी तब्बल 17,662 आणि कंत्राटी पदांपैकी 12,306 पद रिक्त असल्याचे वास्तव समोर आलेले आहे। तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता नियमित सेवांमधून जवळजवळ 17,500 पद जे आहेत अजूनही रिक्त आहेत, ज्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो आत्ताची भरती जर मायनस केली तर अजून भरपूर सारी 10 ते 11,000 पद रिक्त होतात, ती भरतीही कंप्लीट झालेली नाहीये। त्याचबरोबर 12,000 पद जे आहेत ती कंत्राटी म्हणजेच NHM असेल किंवा विद्यार्थी मित्रांनो इतर कंत्राटी पद भरली जातात, ती पद देखील रिक्त असल्याचे वास्तव समोर आलेले आहे। कोरोना काळात आरोग्य सेवेचं महत्व अधोरेखित झाले। सार्वजनिक आरोग्य विभागात कार्यरत डॉक्टर, परिचारिका, वॉर्ड बॉय यासारखे आवश्यक कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवली। या यंत्रणेने प्रचंड ताण अनुभवला, तो ताण कमी होणे अपेक्षित असताना अजूनही रिक्त पदे भरण्यासाठी फारशा हालचाली नाहीत। सरकारी आकडेवारीनुसार सध्या नियमित पदांपैकी 39,347 पदे आणि कंत्राटी पदांपैकी 38,923 पदे भरलेली असून या कर्मचाऱ्यांमार्फत ग्रामीण, शहरी आणि अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा पुरवली जात आहे। महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट अ सामान्य राज्यसेवा गट अ मधील पदोन्नतीच्या कोट्यातील 1,464 पदे भरण्याची कार्यवाही शासन स्तरावर सुरू आहे। तर बघा, अ वर्गामध्येही तीच परिस्थिती आहे। तर सरळ सेवेच्या कोट्यातील 1,458 पदे भरण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या असून आयोगामार्फत शिफारशी प्राप्त झाल्यानंतर ही पदे भरण्यात येतील असे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आले आहे। रिक्त पदांमुळे आरोग्य यंत्रणेवरील ताण कायम आहे। अनेक ठिकाणी नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रांची उभारणी झाली आहे, इमारती तयार झाल्या पण सेवा देण्यासाठी कर्मचारीच नाहीत अशी स्थिती आहे। कुपोषणामुळे सातत्याने चर्चेत आलेली राज्यातील आदिवासी दुर्गम भाग देखील या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो त्या डॉक्टर्स असतील किंवा इतर जो स्टाफ आहे त्या कर्मचाऱ्यांची त्या ठिकाणी देखील कमतरता जाणवत आहे। तर आरोग्य विभागातील ही सर्व आरोग्य सुविधांचा अभाव आहे। राज्याच्या ग्रामीण भागात लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नवीन 344 प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र 471 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 210 ग्रामीण रुग्णालय, तसेच शहरी लोकसंख्येच्या प्रमाणानुसार नवीन 627 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 58 मोठी रुग्णालय उभारण्याची आवश्यकता असल्याने जन आरोग्य अभियानांतर्गत करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून निदर्शनास आलेले आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जी लोकसंख्या आहे ग्रामीण आणि शहरी भागातील त्याचा जो सर्वे करण्यात आलेला आहे त्यानुसार आता जी प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र किंवा ग्रामीण रुग्णालय, जिल्हा रुग्णालय आहेत त्यामध्ये जी जेवढी रुग्णालय ती पुरेशी नाहीत, तर ही नवीन रुग्णालय या पद्धतीने उभारण्याची गरज आहे। त्या सुविधांचा त्या ठिकाणी अभाव आहे, तरी देखील ती उभारणी केली जात नाही। आरोग्य संस्थांच्या उभारणीमध्ये अनुशेष कायम आहे। अनेक भागामध्ये आरोग्य सेवा पोहोचल्या नाहीत, त्याचबरोबर रुग्णांना दूरवर किंवा तालुक्याच्या ठिकाणी अत्यंत कठीण परिस्थितीत उपचारासाठी जावे लागते। आरोग्य संस्थांच्या उभारणीतील हा अनुशेष दूर करण्यासाठी हालचाली संत आहेत। 2011 जनगणनेनुसार तसेच 2011 अधोरेखित केलेल्या लोकसंख्येच्या आधारे राज्यातील वाढीव लोकसंख्या व आरोग्य संस्थातील अंतर व या निकासावर आधारित या ठिकाणी जोड बृहत आराखडा जो आहे तो तयार करण्याची कार्यवाही सुरू असल्याचे आरोग्य विभागामार्फत सांगण्यात आलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलेलं असेल की ही सर्व जी प्रोसेस आहे आरोग्य विभागाची, ज्याच्यामध्ये जी प्राथमिक आरोग्य केंद्र असतील, उपकेंद्र असतील, ती तर उभारणी सुरूच आहे, परंतु नव्याने अजून उभारणीची संख्या जास्त आहे ती देखील केली जात नाही। त्याचबरोबर ज्या ठिकाणी उभारणी झाली त्या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो कर्मचारी कमी आहेत, जेणेकरून या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 17,000 पेक्षा जास्त सरळ सेवेची प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्र, जिल्हा रुग्णालय या ठिकाणी भरती व्हायला हवी, ती भरती होत नाहीये। जी भरती सुरू आहे त्याच्यावरतीही निर्णय दिला जात नाही। तर ही वारंवार वर्षानुवर्ष चालणारी विद्यार्थी मित्रांनो जी प्रोसेस आहे ती कुठेतरी संपायला हवी। सर्व रिक्त पद जे आहेत निदान आरोग्य विभागाची तरी भरणं गरजेचं आहे, कारण की स्वतः एका बाजूला म्हटलं जात आहे की कोरोना पुन्हा वाढतोय, तर विद्यार्थी मित्रांनो मास्क वापरायला सांगितलं जात आहे, परंतु जी पदं आहेत जी बेरोजगारी वाढते ती कमी करण्यासाठी मात्र या ठिकाणी लक्ष दिलं जात नाही। विद्यार्थी मित्रांनो आरोग्य विभाग
विभागातील खास करून पद जी आहेत ती भरणे गरजेचं आहे, कारण की कोरोना संकटाच्या अनुभवातून आपण पाहिलेलं असेल कंत्राटी पद किती दिवस भरणार, कंत्राटी कर्मचाऱ्यांना किती दिवस हे करणार, कंत्राटी कर्मचाऱ्यांनाही परमनंट केलं जात नाही, त्यांना विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काम संपलं की पुन्हा काढून टाकलं जात आहे. तर ही सर्व परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये जवळजवळ 29,000 पद जी आहेत विद्यार्थी मित्रांनो सध्याच्या घडीला आरोग्य विभागामध्ये रिक्त आहेत. बाकी विभागाचंतर वेगळाच आहे विद्यार्थी मित्रांनो, बाकी विभाग तर भरतीच करत नाहीत. या ठिकाणी आरोग्य विभागाची तर कुठेतरी भरती झाली होती, परंतु तीही विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खितपत पडलेली आहे, त्याच्यावरतीही निर्णय घेतला जात नाहीये. तर ही सर्वात महत्वाची माहिती तुमच्यासाठी होती, त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा, पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.